चला तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत सांद्री भवन किंवा ध्वनी भवन ज्याला म्हणतात. तर त्याच्यासाठी तुम्ही घरी एक प्रयोग करायचा आहे. सर्वांच्या घरी कुकर असेल, आहे ना? तर हा प्रयोग करताना आपली मम्मी आपल्याजवळ असावी. तुम्ही आठवीला आहात, मोठे आहात, परंतु तरीसुद्धा याच्यामध्ये आपण गॅस पेटवणार आहोत, त्यामुळं मम्मीजवळ ठेवा तुमच्या. तर प्रयोग करताना काय करायचं आहे, आपल्याला एक प्रेशर कुकर घ्यायचा आहे आणि त्या प्रेशर कुकरची शिट्टी काढायची आहे. बघा, इथे या प्रेशर कुकरची शिट्टी काढलेली तुम्हाला दिसते. तर त्या प्रेशर कुकरची आपण शिट्टी काढायची आहे आणि त्या प्रेशर कुकरमध्ये थोडं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर प्रेशर कुकरला या गॅसच्या मार्फत उष्णता द्यायला सुरुवात करायची. आणि उष्णता द्यायला सुरुवात केल्यानंतर काय होणार आहे रे, तर प्रेशर कुकरमधील पाणी उकळायला लागेल, बरोबर? मग प्रेशर कुकरमधील पाणी उकळायला लागल्यानंतर जो आपण शिट्टीचा भाग काढलेला आहे, शिट्टी काढलेली आहे, त्या शिट्टीच्या जिथं आपण शिट्टी बसवतो तिथून तुम्हाला अशी वाफ येताना दिसेल. बघा, ही पांढरी पांढरी वाफ आहे, दिसते की नाही? पाणी उकळू लागल्यानंतर प्रेशर कुकरच्या वर जिथून वाफ बाहेर पडते, तर आपल्याला काय करायचं आहे, जिथून ही वाफ बाहेर पडते की नाही अशी, तिथं एक झाकण धरायचं आहे. काय धरायचं आहे? थोड्या अंतरावर एक झाकण धरायचं आहे आणि तुम्हाला काय दिसतं त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आता प्रेशर कुकरच्याच बाबतीमध्ये असं आहे असं अजिबात नाही. बघा, जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा भाजी बनवताना आपण भाजीच्या कढईवर झाकण ठेवतो. कढईवर झाकण ठेवल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसतं की कढईचं जे झाकण आहे त्याला आतमधल्या बाजूने पाण्याचे थेंब जमा झालेले आहेत. बघा, इथे जर प्रेशर कुकरच्या या वाफेच्या भागावर जर आपण हे झाकणी धरली तर या गरम वाफेचं रूपांतर तुम्हाला पाण्यामध्ये झालेलं दिसेल. म्हणजे या झाकणावर तुम्हाला काय दिसेल, तर पाण्याचे थेंब दिसतील. म्हणजेच पाणी गरम झाल्यानं पाण्याची काय होते, वाफ होते. आणि हीच वाफ जेव्हा या थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्यामध्ये होतं. आणि त्यामुळं आपल्याला या झाकणावर काय जमा झालेले दिसतात, पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आलं लक्षात? म्हणजे पहिला प्रयोग आपला असा आहे की गरम वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण दुसरा प्रयोग करणार आहोत. तो प्रयोग असा आहे की एक सपाट तळ असलेला काचेचा पेला घ्यायचा आहे. इथे काचेचा ग्लास घेतलाय, बघा, दिसतोय सर्वांना हा ग्लास? तर एक सपाट तळ असलेला काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासमध्ये काय टाकले तरी इथं, बघा, हे काय आहे, हां, बर्फाचे तुकडे. काय आहेत हे? बर्फाचे तुकडे हे काचेच्या ग्लासमध्ये टाकलेले आहेत. मग या पेल्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला 2-3 मिनटं हा ग्लास तसाच ठेवायचा आहे. 2-3 मिनटं हा ग्लास तसाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सांगा बरं मला, तुम्हाला काय दिसेल? तर त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळातच या ग्लासच्या वरच्या भागावर बाहेरून, कुठं, बाहेरून या ग्लासच्या पृष्ठभागावर म्हणजे बाहेरच्या भागावर तुम्हाला असे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. दिसतील की नाही? हवेतील बाष्प हे ग्लास कसं असणार आहे, थंड असणार आहे, बरोबर? आणि ह्या हवेमध्ये बाष्प आहे. मग बाष्प, हवेतील बाष्प जेव्हा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येतं तेव्हा त्याचं सांद्रीभवन होतं आणि पेल्याच्या पृष्ठभागावर आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आलं लक्षात? मग आपण जे पाहिलं पहिल्या कृतीमध्ये,
पहिल्या कृतीमध्ये आपण पाहिलं की कुकरमधील जी वाफ आहे ती वाफ, पहिल्या कृतीमध्ये आपण काय पाहिलं, कुकरमधील जी वाफ आहे ती वाफ थंड होऊन ह्या झाकणावर आल्यावरती थंड होते आणि त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. मग या वाफेचं जे पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे त्याला सांद्रीभवन असं म्हणतात. काय म्हणतात, सांद्रीभवन असं म्हणतात. आणि दुसऱ्या कृतीमध्ये किंवा दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण पाहिलं की हवेतील बाष्पाचं, हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि या ठिकाणी आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आलं लक्षात? मग आज आपण पाहणार आहोत सांद्रीभवन किंवा त्या क्रियेला घनीभवन असं सुद्धा म्हणतात. मग कशाला बरं म्हणतात सांद्रीभवन किंवा घनीभवन? तर बघा, या ठिकाणी मोठा समुद्र दाखवलाय का? हे सगळं काय आहे रे? पाणी. काय आहे हे सगळं? पाणी आहे. मग हे वातावरणातील वायुरूप बाष्पाचं जेव्हा हे पाणी तापतं, काय होतं, तापतं, तेव्हा तापल्यानंतर या पाण्याची काय होते, वाफ होते. काय होते? वाफ होते, म्हणजे बाष्प होतं. काय होतं? बाष्प होतं. वातावरणातील वायुरूप बाष्पाचं जलरूपामध्ये परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असं म्हणतात. वातावरणातील वायुरूप बाष्पाचं जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि वातावरणातील बाष्पाचं जेव्हा घनरूपात परिवर्तन होतं तेव्हा त्या क्रियेला घनीभवन म्हटलं जातं. तर हवेचं तापमान जेव्हा कमी होतं तेव्हा हवेची बाष्पधारण क्षमतासुद्धा कमी कमी होत जाते. आणि हवेची सापेक्ष आर्द्रता जेव्हा 100% असते तेव्हा बाष्पाचं सांद्रीभवन होऊ लागतं. काय होऊ लागतं? बाष्पाचं सांद्रीभवन होऊ लागतं. आणि त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणं आवश्यक असतं. तर सांद्रीभवनाची जी क्रिया आहे ती क्रिया तापमान कमी होणं आणि सापेक्ष आर्द्रता वाढणं यासाठी या दोन बाबी आवश्यक आहेत. जेव्हा 100% हवेची सापेक्ष आर्द्रता आपण कशाला म्हणतो, तर निरपेक्ष आर्द्रता बरोबर हवेची बाष्पधारण क्षमता. की जेव्हा हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता ही सारखीच असते तेव्हा आणि तेव्हाच 100% हवेची सापेक्ष आर्द्रता असते. आलं लक्षात? आणि पाण्याचं सांद्रीभवन होण्यासाठी तापमान कमी होणं आणि सापेक्ष आर्द्रता वाढणं हे महत्त्वाचं असतं. आता सांद्रीभवनाची अनेक रूपं आहेत. सांद्रीभवनाची अनेक रूपं आहेत. कोणती आहेत ती? बघा, इथे दव दव दिसतंय तुम्हाला. हे दव हिवाळ्यामध्ये पडतं. कधी पडतं? हिवाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही सकाळी उठून झाडाची पानं पाहिली तर त्या पानांवर आपल्याला असे दवबिंदू तरंगताना दिसतील किंवा दवबिंदू तुम्हाला दिसतील पाण्याच्या झाडाच्या पानांवर. त्याला काय म्हणतात? दव. हे सांद्रीभवनाचं एक रूप आहे. नंतर आहे दहिवर. काय आहे? दहिवर. नंतर आहे धुकं. धुकं पडतं बघा, काय दिसत नाही आपल्याला, बरोबर. आणि सांद्रीभवनं ही जी दव दहिवर धुके ही जी सांद्रीभवनाची रूपं आहेत ही रूपं जमिनीलगतची आहेत. जमिनीच्या जवळ ही रूपं आपल्याला पाहायला मिळतात, जमिनीच्या जवळ. परंतु सांद्रीभवनाचं सर्वात महत्त्वाचं जे रूप आहे ते म्हणजे ढग. ढग बनतात. हे जे सांद्रीभवनाचं रूप आहे हे रूप आपल्याला जमिनीपासून उंचावर आढळणार आहे. ढग हे जमिनीपासून उंचावर असतात की नाही? मग सांद्रीभवनाचं जे रूप आहे ढग हे जमिनीपासून उंचावर असतं. तर दहिवर आणि धुके हे जमिनी लगत असणारी सांद्रीभवनाची रूपं आहेत. तर धुरके, इथे
तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवामध्ये पान नंबर 20 वर धुके आणि धुरके यात काय फरक आहे हे विचारलेलं आहे। तर आपण जे सांद्री भवनाचं रूप पाहिलेलं आहे धुके, कोणतं पाहिलं धुके, तर धुके हे हवे निव्वळ हवेतील बाष्पापासून बनतं। कसं बनतं? हवेतील बाष्पापासून। धुकं हे फक्त हवेतील बाष्पापासून बनतं। धुके आणि धुरके याच्यामध्ये फरक आहे। धुके कशापासून बनतं? त्याच्यामध्ये फक्त हवेतील बाष्प असतं, तर धुरके जे असतात ते ज्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे आढळतात, आणि या ठिकाणी आपल्याला दिसते बघा या नळकांडीतून बॉयलर म्हणतात याला, या बॉयलरमधून हे जे काही बाहेर पडतं आहे की नाही, हा धूर, काय बाहेर पडतो आहे धूर, आणि धुरक हे मोठ्या उद्योगधंदे असलेल्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। जेव्हा धुके आणि धूर एकत्र येतो तेव्हा हे धुरके बनते। जेव्हा धुके आणि धूर एकत्र येतो तेव्हा काय तयार होते? धुरके तयार होते। इथं बघा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला अशी असं हे धुरके दिसते आहे बघा। धुरके म्हणजे फक्त प्रदूषण आहे, बाकी काहीही नाही। त्याच्यामध्ये गाड्यांचा धूर मिसळलेला आहे। धुक्यामध्ये जेव्हा गाड्यांचा धूर मिसळतो, कारखान्याचा धूर मिसळतो, तेव्हा त्याच्यापासून धुरके तयार होतात। आलं लक्षात सर्वांच्या? तर आजसाठी एवढंच राहिलेलं जे आहे आपण ढग व ढगांचे प्रकार तो भाग उद्या पाहूयात। आज शिकवलेल्या भागावर 5 प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्याची उत्तरं लिहून मला पाठवायची आहेत।